मन मंदिरा गजर भक्तीचा अरे बाबा अंथकरणामध्ये भाव असू दे जिथे असशील तिथे हात जोड पांडुरंगापर्यंत नमस्कार पोचतो जिथे असशील तिथे दिसे बसशील तिथे अमकस करायला पाहिजे तमकस करायला पाहिजे असं नव्हे हा पहिल्यांदा वळण लागण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात सुरुवातीला मुलांना अभ्यास बळजबरीने करायला लावावा लागतो आणि कालांतराने त्यांना गोडी लागल्यानंतर ते आवडीने करतात मग कॉम्पिटिशनच होते सत्तर टक्के जाऊ द्या बाबा पुढच्या परीक्षेत बघा नव्वद टक्के बाप सांगत नाही बाप म्हणतो अरे काय करायचं एवढं डोक्याला ताप कशा नाही नाही मी कमवणारच काय गमत आहे स्वगोडीतून झालेला अभ्यास आहे आणि एक पुढचं सांगू शेवटी परमार्थ हा अभ्यास नाही ध्यास आहे महत्वाचा शब्द आहे अभ्यास नाही ध्यास आहे तसं पांडुरंगाचा ध्यास साधू संतांचा ध्यास भाव भक्ती भाग्यवंत तया संत भेटत येती भाग्ये जाती वाया न भजत पाया संतांची भाव भक्ती भाग्यवंत त्याच्या अंतकरणातच भक्ती निर्माण होते नाही तर मग नाव ठेवत जातो काय तुम्ही करता कशाला वेळ फुकड घालवता काय एवढं आहे हां घरातलं बघावं जरा त्यावेळेत काहीतरी काम करावं काय रोज जात आहे एक तास जात आहे पण तीन तास मोडतायत एक तास जायला एक तास यायला आणि पुन्हा इथे एक तास बसायला हां काय एवढं आहे आणि अगदी रोज ऐकायलाच पाहिजे का पुढचं ऐका ऐतं का अशोकराव अगदी इतका परमार्थ करता येत तुम्हाला काही विमान विमान येणार आहे का आता विमान यायची आवश्यकता नाही एक चार पाच हजार खिशात असले की विमानात जाऊन बसता येतं कळलं का तुम्हाला हेलिकॉप्टर तुमच्या दारात येईल फक्त उतरायची सोय करा त्यात विशेष काय हां विमान येईल कळलं का तुम्हाला नाही यायला काय झालं येईल ना विशेष काय आहे पण अशी टीकात्मक बोलू नका आम्हाला विमान येऊ दे नाही तर न येऊ दे पण विमानाने तुकाराम महाराज ज्याच्यापर्यंत पोचले ते तुकार महाराजाचं नाव घेतल्यानंतर आम्ही त्याच्या चरणापर्यंत तरी जाऊन नक्कीच पोचू काही प्रश्न नाही काही प्रश्न नाही आम्हाला विमान नकोच आहे आम्हाला वैकुंठाला जायला विमान नकोच आहे आम्ही कुठे म्हणतो आहे आम्ही तुकाराम महाराज आहोत पण तुकाराम महाराज ज्या स्थानापर्यंत जाऊन पोचले तिथे चरणापर्यंत जरी जाऊन पोचलो तरी खूप झालं आम्हाला खूप झालं एकाने मला फार मोठा गमतीचा प्रश्न विचारला काय म्हणले महाराज आम्ही एवढ्या वर्ष परमार्थ करतोय आम्ही तिथे केव्हा पोचणार म्हटलं मलाही काही अजून कळलेलं नाही कारण काय मी पोचलेलो नाही म्हटलं तुम्ही कोणत्या अर्थाने बोलताय म्हटलं तुला काय अर्थ घ्यायचा तू घे मग त्याला समजून सांगितलं गड्या एक लक्षात ठेव हो। योग्य ओळीला योग्य ओळीला उभारा म्हणजे मुक्काम उश्रा जरी आला तरी मुक्काम तोच येईल तो तुला पाहिजे ओळ चुकू नकोस माझं म्हणणं कळलं का ओळ चुकला की संपलं संपलं योग्य पहिलं कोण आहे चौकशी को कर ज्ञानभारायो त्या ओळीला उभारा मग माझा नंबर किती दहा लाख असू दे दहा लाख पण पहिला जिथे पोचलाय नंबर येईल तेव्हा तिथेच जाऊन पोचशील कितवायस याला प्रश्न नाही आहे कुणाच्या मागे उभा याला प्रश्न आहे आणि चुकीच्या ओळीला जरी नंबर चटकन लागला तरी मुक्काम चोकला मी त्याला एकच सांगितलं बाकीचा सा विचार करून मी हा विचार करत नाही मला पुण्य मिळेल का अमकं होईल का तमकं होईल का हे विचार करत नाही मी माणसं आवडीने प्रेमाने बोलवतात कार्यक्रम करतो मन लावून करतो उगीच बिगार टाळत नाही करायचं म्हणून करायचं नाही का जे करायचं ते आवडीने करायचं आणि जे आवडीने केलेलं असतं ते माणसाला आवडल्याशिवाय राहत नाही आवडीने भावे म्हणून भावे वीण भक्ती आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही याच्यातला मुद्दाम सिद्धांत तिथे सांगितला आहे की ज्ञानाने भक्ती मिळते असं सिद्धांत आहे पण इथे त्यांना म्हणायचं आहे भक्ती केली तरी सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल पाहिजे असेल तर आता जो भक्त आहे तो मुक्ती मागतच नाही हा वाघ निराळा आहे माझं म्हणणं कळलं का जो भक्त आहे ना तो कधी मुक्ती मागत नाही तो म्हणतो घेईन मी जन्म हो या जसाठी देवा आणि तुझी सेवा साधा होया नाही का हां देवा तुझी चरणसेवा साधण्याकरता मी अनेक जन्म घेईन अनेक जन्म घेईन अने आणि मला कळत नाही हे म्हणता त्रास आहे कोणी सांगितला त्रास आहे आता एका माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हां कोणाला विचारून द्यायचं नाही तुमचं तुम्ही द्या जन्माला येताना त्रास होतो बरोबर आहे ना हा वर करून मला सांगा कोणाला त्रास झालेला आठवला आहे सांगा की अरे किती त्रास झाला झाला असेल ना पण एक सांगू का जाणीवेत दुःख आहे नेणिवेत दुःखच नाही काय जाणीव असेल तर दुःख आहे कळलं तर दुःख आहे माझं बोलणं कळलं कळलंच नाही तर दुःख कुठलं काय पहिल्यांदा काही काहीतरी रोग होतात पोटाला होतात अमक्याला होतात तमक्याला होतात मग ते म्हणतात फोटोमध्ये बरंच काहीतरी दिसतंय ऑपरेशन करायला पाहिजे हां ऑपरेशन माझ्या कसं काय किती बरंच आहे मला काही खोटं बोलता येत नाही डॉक्टर म्हणलं हे बघा दहा बारा इंच तरी फाडावं लागेल फोटो हां हां डॉक्टर म्हणले काळजी करू नका मी शेकड्याने केलेत मग कसं काय ते मला दुखलं तर दुखलं तर ना तुम्ही काळजी करू नका घरी चालायला जाल तिथपर्यंत तुम्हाला कळणार नाही घरी गेल्यावर सुद्धा कळणार नाही हा म्हणला कळला नाही तर करा बोलणं कळलं का मला हां तुम्ही फाडताय ना अजून अजूनही इंच असते फाडा पण मला कळता कामा नाही तसं दुःख हे कळण्यात आहे न कळलं तर दुःखच नाही आता आणि फोन की तुम्ही सांगता पाच मिनटापूर्वी वर का बरोबर आहे पूर्वी पत्र येत होती किती दिवसांनी काय पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी पत्र आणि आलं की नाही बाबा गेला तो केव्हा गेला वर जाऊन त्याची सगळे संपलं आणि हा पंधरा दिवसांनी रडतोय गेला केव्हा एक तारखेचं पत्र पोचलं पंधरा तारखेला आणि हा पंधरा तारखेला रडतोय मग इतक्या दिवस गेला नव्हता का गेला होता पण कळल्यानंतर तसं दुःख केव्हा आहे कळलं तर दुःख आहे आणि न कळलं तर दुःख हां म्हणून डॉक्टर काय करतात पेन किलर देतात ना हे पेन किलरची औषध दिली की काही कळत नाही इंजेक्शन वगैरे इतके देतात की तुम्हाला काहीही कळत नाही आत्ताचं मग एक दोघांची ऑपरेशन झाले आत्ता एवढ्यातल्या एवढ्यात दोन माणसांची खुब्याची ऑपरेशन झाली अहो त्यांचे खुबे, खुबे सगळे स्टीलचे बसवले काही कळलं नाही दुसऱ्या दिवशी मला फोन आले हॉस्पिटलमधून अहो चांगला आहे चालत आहे उद्या चालायचं आहे घरी जायचं का हा काय चमत्कार आहे एवढं काढलं एवढं बसवलं आपण म्हटले मला कळलंच नाही ना कळलं का तसं दुःख कशात आहे जाणीवेत दुःख आहे दुःख कशात आहे कळण्यात आहे नाही कळलं तर दुःख नाहीच आहे दुःख नाहीच आहे तसं नीट लक्षात घ्या प्रभू असा जवळ राहा की दुःखाचं रूपांतर सुद्धा सुखात व्हावं आम्हाला कळूच नाही का एवढं दुःख केलं एवढं फाडलं पण त्याचं रूपांतर शेवटी सुखात झालं ना डॉक्टर आता मी व्यवस्थित चालतो हा याचा अर्थ कळला का दुःख योग्य व्यक्ती भेटली तर दुःखाचं रूपांतर सुखात होतं तसं संत भेटले तर, भेट तर तुमच्या जीवनातलं दुःख संपतं आणि दुःखाचं रूपांतर सुखात होतं म्हणून <laughs> इथे विषय नीट लक्षात घ्या आम्हाला दुःखच नाही काय जे ओडायचं घडतच त्याच्यामध्ये काय एवढं काय रडायचं कारण आहे मला सांगा अशा किती लोक आहेत की ज्यांच्यावर कलॅमिटीज कोसळल्यात अपवाद वेळेला घडतं काय आता केरळ इतके दिवस आहे पण आत्ताच पहिल्यांदा अवघड आहे ना हा म्हणतात त्याला हे अपवाद आहेत सुनामी आली रोजचा नाही केव्हा तरी पुण्याला जो पूर आला मला वाटतं छप्पन साली असेल हां बासष्ट आला पूर आला पुन्हा आला का जी घरं नारायण पेठ टमके सदाशिव पेठ वाहून गेली पुन्हा आली का तिथे आता उत्तम बिल्डिंग उभा राहिला हे अपवादात्मक कलॅमिटीज असतात आणि हे बारीक सारीक दुःखही असतातच प्रत्येकाच्या जीवनामध्ये जी त्या काय उघडत बसायची मुलगा ऐकतच नाही असं होय कोणाचं ऐकतो सा ते सांगा इथे आलेली सगळी मंडळी जी हजारोंनी उपस्थित आहेत ती सगळी समदुखी आहेत विचारून बघा तुम्ही काय तुमचा मुलगा ऐकतो का काही का नाही हो त्याच्या मनाला येईल तेच ऐकतो बाकी काय ऐकतच नाही सगळीच हाऊ दुःख काय आता जर सर्वांना जर ते दुःख आहे तर तुम्ही उघडत का बसलाय हां आमचं असं कसं झालं असं तुझं एकट्याचं झालं नाही अनेकांचं झालं आहे जीवनामध्ये कलामेटीज याव्या अशा फार थोड्या जी लोकांच्या कला आहे बाकी सामान्य दुःख इतर असतात जन्माला आल्यानंतर ते काही दुःख भाग म्हणण्यापेक्षा तो जीवनाचा एक भाग आहे नाही का एक मनुष्य म्हणा म्हणाला मा, मला म्हणलं गुडगा दुखतोय अरे म्हटलं आहे म्हणून दुखतोय हां गुडगा दुखतो म्हणजे काय काय अरे तुला गुडघा आहे म्हणून दुखतोय आणि वाजवीपेक्षा जास्त जागला असं गुडघ्यांनी काम जास्ती के केलं हे म्हणलं तर माणसं असतील म्हणतील मग आमच्या जगण्याचं तुम्हाला काय वाकडं आहे का मी कुठे म्हटलं काय अहो हे बघा विशिष्ट वयानंतर आणि नको तेवढं काम हे पेलवान मिलवान आहेत ना हे सगळे जे त्यांचे गुडघे निकामेच होतात कारण वाजवीपेक्षा जर त्याचा उपयोग केला तर दुखल्याशिवाय राहत नाही त्या सांध्याची सुद्धा मर्यादा आहे हलण्याची हां मग आता मला सांगा बाकी ओघानी गुडघा का प्रत्येकाला आहे प्रत्येकाला थोडंसं दुखणार दुखणार हे ग्रहित धारा म्हणजे दुखणार नाही एवढ्या वर्ष ना आम्हाला कसं काय दुःख वाटणेला आलं तुझ्या वाटणीला दुःख नाही आलं प्रत्येकाच्या वाटणीला आहे फक्त किती मानावं किती ते घ्यावं हा प्रश्न आहे दुःख वाटणीला आलं तरी किती घ्यावं संतांच्या वाटणीला एवढी दुःख आली की तुमच्यान माझ्या वाटणीला येतकींची सुद्धा एवढी आली नाहीत कारण का पांडुरंगावर खूप श्रद्धा खूप भाव खूप भाव असल्या कारणाने ठीक आहे प्रभूराया तुला असं करून बरं वाटत असेल तर आम्हालाही त्याच्यात आनंद आहे तुकुंबा राहायच्या व ह्या बुडवल्या माणसं म्हणाली एवढं देवाचं भजन करता त्याच्याबद्दल लिहिलेलं बुडवलं ते म्हणले तसं काही नाही आहे माझं काही बुडलं नाही बुडलं असेल तर त्याचं बुडलं आणि त्याची इच्छा असेल तर मी तरी का रडू फक्त दुःख एवढ्याचं झालं की ज्या अक्षराने माणसं तरणार आहेत ते तुझी अक्षरं बुडली त्या त्याचं दुःख आहे माझी अभंग बुडल्याचं दुःख नाही आहे माझं प्रेम अखंड आहे अभंग केले तरी माझी भक्ती आहे आणि अभंग न केली तरी भक्ती आहे म्हणून नीट लक्षात ठेवा भावे वीण भक्ती भावाशिवाय भक्ती असूच शकत नाही तुम्ही म्हणाल आम्ही भक्ती करतो त्याच्यामध्ये भाव नाही नाही म्हणून महाराज म्हणाले या ठिकाणी की अरे ते करत असताना कर्म कर्म राहत नाही कर्मामध्ये थोडंसं प्रेम घाल बघा दूध असतं बरोबर आहे ना थोडीशी केशर घाला थोडंसं बदामाची चिमूट घाला चटकन मसाल्या दूध झालं तेला एवढा घातलं किती एवढे बदाम कुटलेले एवढे पिस्ते आणि एवढी केशर एवढी अशी मिळली की काय झालं अरे वा मसाल्या दूध कळलं का एवढ्या दुधामध्ये तसं जे कर्म करता त्याच्यामध्ये हे कर्म प्रभू माझ्याकडून करून करतोय एवढी प्रतिती टाका की तुमच्या आयुष्याचं मसाला दूध झालं संपलं कलास काय त्याच्यामध्ये आहे काय पण तुम्ही तसं नाही करत ना हा तुम्ही रडत बसलाय माझ्या हातात साध्या पे दु दू, पे दुधाचा पेला था था का आणि त्याच्या हातात केशरी दूध का हे रडत बसताय जे आहे ते आनंदाने स्वीकारा हेच भक्ताची लक्षणं आहेत काय भक्तिभाव असला पाहिजे मला सहज बोलता बोलता आठवलं काही काही चरित्र इतके अलौकिक आहेत आमचे गुरुबा काका इतकं देवाचं भजन इतकं देवाचं भजन की माती तुडवावी मडकी घडवावी बरं का हो असं नाही की आमकं काही होतं जो तो ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्या वाटणीला असन तो ते करत राहतो असं नाही की आमका श्रीमंत आमका ते त्याचं प्रारब्ध आहे प्रारब्ध्याची जोडे धन प्रारब्ध्याची जोडे मान अमक्याजवळ पैसे जास्ती का आणि अमक्याला अमकं काही प्रश्नच विचारू नका ज्याचं त्याचं प्रारब्ध ठरलं आहे त्याप्रमाणे घडतं त्याप्रमाणे घडतं गरीब का श्रीमंत हा प्रश्न नाही आहे गोरबा काका आपलं उद्योग करत होते जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी चालू होतं करता करता काय झालं ते पोर जे होतं की नाही बायको गेली पाण्याला आणि सांगितलं लक्ष ठेवावर का पोरावर हो हो जा म्हणले जा म्हटले हे इतके तल्लीन झाले आणि तो चिखल तुडवायचा चिखल म्हणजे ढेकळं सुद्धा बरीच असतात ते पोर हळूहळू तिथे गेले त्यांना वाटलं ते इतके तल्लीन झाले ते पोरसुद्धा तुडव असं तुमच्या आयुष्यात घडलं तर भक्ती कराल का तुमचा भाव शिल्लक राहील का थोडं जरी वाकडं घडलं इतक्या वर्ष आम्ही देवाची पूजा करतोय काय देवाने आमचं बरं केलंय मन मंदिरा गजर भक्तीचा